जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाघारी येथील भाजपा पक्षाचे माजी तालुका उपाध्यक्ष, वाघारी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पद्मवंशीय तेली समाज प्रदेश कार्यकारिणी युवा अध्यक्ष संदीप सरताळे यांचा वाढदिवस त्यांच्या वाघारी या गावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संदीप सरताळे यांच्या मित्र आप्तेष्टांच्या वतीने या अभिष्टचिंचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी फटाके फोडून गावातून सवाद्य मिरवणूक काढत त्यांच्या चाहत्यांनी संदीप सरताळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। Thank you।
समर्थक असतो गिरीश भाऊ महाजनांसाठी गावात अतिशय प्रयत्नाची पराकाष्ठा करून भाऊराव आघाडी गावाकडे जास्तीत जास्त कसं मिळेल आणि ते मिळवण्याचं श्रेय असेल तर भाऊ दर वेळेस संदीप विषय मी एक दोन मिनिटात सांगतो. एखादी व्यक्ती एक प्रगतिशील शेतकरी असू शकतो, एखादी राजकारणी असू शकतो, एखादी व्यक्ती एक समाजकारण असू शकतो. असा प्रत्येकामध्ये एक एक गुण राहतो, पण आपला संदीप हे संदीपच म्हणण्याकारण तो माझा नात्याने मुलगा येतो. संदीप हे एक असं रसायन आहे की त्याच्यामध्ये राजकारण असो, समाजकारण असो, शैक्षणिक क्षेत्रातलं असो आणि तो एक उघडता एक पोकियान असतील, जेसीबी असतील, असं सर्व एक उद्योग तिथे सतत चालू राहतात. असे सर्व संपन्न प्रगतीशील शेतकरी सुद्धा आहे, राजकारणी सुद्धा आहे, त्याचा एक व्यवसाय सुद्धा आहे, असं सर्व आणि एवढं करून गोरगरिबांची सेवा, कोणाचं दवाखान्याचं काम असेल, कोणाचं काही शेतीविषयीचं काम असेल, तर तो अर्ध्या रात्री आपल्या सर्वांसाठी, आपल्या गावातील व्यक्ती असो, आपल्या परिसरातील असो, सर्वांसाठी केव्हाही तत्पर राहतो. असा आपला सर्वांचा आवडता संदीप याचा आज अभिष्टचिंतन सोहळा आपण मोठ्या उत्साहामध्ये मित्रवर्ग एवढे तरुण कार्यकर्ते आपल्या गावातील संदीप भाऊच्या मागे आहे हे खरंच त्याचं एक कर्तृत्व यावरून आपल्याला दिसतं. मागील 5 वर्ष असताना त्यांनी गावासाठी भरपूर काही केलं. भरपूर म्हणजे मी एकच योजना अशी सांगतो की बाकीचे जाऊ द्या सर्व, पण आपल्या कापूसवाडी धरणाहून जे वॉटर सप्लायचं काम केलं ते खरोखर अगदी मनापासून स्वतः उभं राहून जे गाव गाव आपण पाहतो वॉटर सप्लायची पाईपलाईन 2-2-3-3 फूट खोलतात, त्यांनी स्वतः 5-5-6 असा फूट खोलून पाईप लागून आणि कायमस्वरूपी आपल्या गावाचा पाणी प्रश्न मिळावा यासाठी खूप प्रयत्न केले आणि ती योजना पूर्णत्वास आणली. असा आपला संदीप याचा आज 25 वा आवडता सर्वांचा संदीप त्याचा हा वाढदिवस आपण सर्वांनी साजरा केला. मी परमेश्वरावर प्रार्थना करतो की परमेश्वर त्याला खूप उदंड आयुष्य देऊ, त्याच्या अजून समाजाची, आपल्या घराची, सर्वांची, आई वडिलांची ही सेवा घडो अशी ईश्वरांच्या मी प्रार्थना करतो आणि माझी दोन शब्द सांगतो. गाव असेल तर संदीप यांनी गावाला परत करताच आवाज येतात. संदीप पाहिला गेला यांची गाडी घडो त्याला जळगाव असो, जामनेर असो, मुंबईपर्यंत त्यांनी दवाखान्यात पेशंट नेण्याचं काम केलं. गावातलं विधायक काम असेल पाईपलाईनच्या बाबतीत सांगेल मी त्याच्यामध्ये त्यावेळेस पाईपलाईनचं काम रखडलं होतं तो साडीवाले घेऊन येत नव्हते, त्या ठिकाणी स्वतः संदीप भाऊ आमचे भिगारी भाऊ रखडले, सरपंच बरीचशी मंडळी सोबत होती त्या ठिकाणी त्या कामाला आकार आला आणि मी सोबत गेल्यानंतर आम्ही त्यांना समजून सांगितल्यानंतर त्या कामाची चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. आता माझ्या शेतामधून आणि बाकीच्या शेतामधून जवळजवळ 4 गावांच्या पाईपलाईन गेल्या आहेत, परंतु वाघाई गावाची जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन 5 फूट त्याच्यापेक्षा कुठेही कमी आहे. असं त्यांनी एक 100 वर्ष पाईपलाईन केलेलं असं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणी पाणी घेऊ शकत नाही, कोणी नळ कनेक्शन घेऊन आपल्या एरियामध्ये पाणी टाकू शकत नाही, जो काही गैरसमज असेल लोकांचा किंवा काही कनेक्शन काढून पाणी दिलं असेल, परंतु असं कुठलाही प्रकार तुमच्या पाईपलाईनमध्ये होणार नाही.
कारण ती पाईपलाईन जी आहे ती 5 ते 6 फूट स्वतः त्यांनी उभा राहून ते काम केले आहे रात्रंदिवस. कारण कापूसवाडी राजनीवरून त्यांना जायचं होतं आणि कापूसवाडीवरून जी वाघारी पाईपलाईन झाला होती त्यांनी एकदम काटेकोरपणे ते काम बाकीच्या पाईपलाईन जी आहे दीड फुट आहे माझी फूट 2 फुट आहे माझी 3 फुट आहे बाकी कापूस वाघारी गावाची पाईपलाईन जी आहे ती 5 ते 6 फुट आहे. मित्रांनो त्यांनी कोणतेही काम जे केलं असेल काम केलं आणि ते रांगलं काम केलं ते डेप्युटी सरपंच असताना त्यांनी या गावाचा विकास भाऊच्या माध्यमातून भाऊच्या मागे लागून भाऊ आम्हाला हे पाहिजे भाऊ ते आम्हाला पाहिजे एखाद्या वेळेस भाऊचाही त्यांचा शाब्दिक पूर्णही झालं त्यांच्या दोघांची मंडळी राजूमाजी काम केलेले आमचे आमचे सर्व कंपनी हो गावाचं काम आहे जर आम्हाला तुम्ही असे केले प्रसार करण्याच्या मग आम्हाला टाकावे लागतात मग आम्हाला मागावे लागतात अशा शब्दामध्ये माझा समोर त्यांनी भाऊंशी जगून आपल्या गावाचा विकास करण्याचा एक त्यांनी ध्येय काम केला आणि जे त्याच्याकडे होईल तेवढा करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. संधी उद्या वापरून तो काही बोलायचा आहे परंतु वेळ्या गावी बाकी बोलणारे भक्त आहेत त्यांना उत्कंड विश्व परमेश्वर देव त्यांच्या हातून घराची गावाची देशाची सगळ्यांची सेवा करो परमेश्वर त्यांना या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप खूप आयुष्य एवढ्याच या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र. ये शाम जितने रंगीन है उतना रंगीन आपका हर पल हो. आज आपके पास जितनी खुशी है उससे जुड़ी कल हो कल हो कल हो. या उठी पे मैंने पाच दिवस अभिषेक सोहळ्याचे सत्कारवरती सन्मान्य संदीप भाऊ सरताळे यांच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य विराज भाऊ माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य नामदेव भाऊ विविध कमिटीचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे अधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील जीवा भावाचे कार्यकर्ते सर्व समाज बांधव आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा आपण वाढदिवस अभिषेकाचा सत्कार सोहळा साजरा करत आहे. इथे येताना सन्माननीय विराज भाऊ आणि सन्माननीय नामदेव मंगरुळे यांनी संदीप भाऊविषयी सांगितलेलेच आहे. संदीप भाऊ किती उमदार काका आहे कसं व्यक्तिमत्व आहे आणि समाजासाठी गावासाठी काय करतो संघर्ष व्यक्तिमत्व न्यायासाठी हक्कासाठी लढा जनतेसाठी आपला हक्काचा मालिक म्हणजे संदीप भाऊ. कोणतेही कार्य असेल अध्यक्ष महत्वाचं आहे कार्यकर्ता महत्वाचं आहे नियंत्रण महत्वाचं आहे आणि त्यांना त्या पदाला न्याय द्यायला पाहिजे. तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो एक पेपरमध्ये एक पोटाचं दुकान असतं पोपडी विक्रेत्याकडे एक माणूस जातो त्याला विचारतो ह्या पोटाची किंमत काय म्हणतो ह्या पोटाची किंमत 500 रुपये त्याला विचारतो 500 रुपयाचा पोपड काय करतो म्हणतो हा जो 500 रुपयाचा पोपड आहे हा वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट सर्व याला माहिती आहे म्हणतो ठीक आहे हा नंबर 2चा पोपड काय करतो म्हणतो हा नंबर 2चा पोपड जो आहे हा नंबर 2चा पोपड याला वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आणि प्रोग्रामिंग हे त्याला समजतो म्हणतो हा जो 3 नंबरचा पोपड आहे हा झोपलेला आहे हा झोपलेला पोपड काय करतो म्हणतो आपण दोघांना विचारत असतो म्हणतो हा 3 नंबरचा जो पोपड आहे हा झोपलेला आहे हा काय करतो मलाही माहिती पण हे जे माझे जे 2 पोपड आहे त्याला ते बॉस म्हणतात त्याचे बॉस म्हणून असा कार्यकर्ता किंवा असा माणूस लोक ऍक्टिव्ह पाहिजे आणि हे संदीप भाऊच्या ठिकाणी जे वर्णन केलं त्याच्यावर आपल्या लक्षात आलेलं आहे की कोण काय पाहिजे आणि ते समाजासाठी किंवा गावासाठी जनतेसाठी लढा करणारा संघर्ष व्यक्तिमत्व म्हणजे संदीप भाऊ यांच्याविषयी मला एवढंच सांगायचं चेहरे पे हो असे फोटो पे हो असे कम का कहीं नाम न हो आपको सारे जहाँ की खुशी मिले इस खुशी की कभी शाम न हो शाम न हो असे संघर्षशील व्यक्तिमत्व उदयनमुख जामनेर तालुक्यातील उगवता सूर्य असं संदीप भाऊ यांचे स्वरूप आज मला सन्मान्य विराज भाऊ सांगितले 22 वर्ष 22 वर्ष जास्त सांगितलं मला फक्त ते 16 वर्ष वाटते असतं
म्हणजेच त्यांचं कोणतं व्यक्तिमत्व पाहतोय आणि हा माणूस निश्चितच पुढे जाईल. आमच्या वाण्याने सांगितले इथे जे संदीप भाऊ तू मागे एवढ भारतीय जनता पार्टीचा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.